नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सारस्वत बँकेवर दोन तरुणांनी भरदिवसा बँकेवर सशस्त्र दरोडा टाकला होता. कर्मचाऱ्यांना जखमी करत सुमारे 4,16,000 रुपयांचा ऐवज लुटला होता. कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणाचा 36 तासाच्या छडा लावत आरोपींना मुद्देमालासहित अटक केली. सदर गुन्हा घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्वरित वेगवेगळी 5 पथके तयार करून तपास सुरू केला. या पथकाने योग्य अभ्यास पूर्ण आणि त्याचबरोबर गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अवघ्या 36 तासात अटक केली. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि 68,000 असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दोन्ही आरोपी चेंबूर मुंबई येथील असून स्वप्नील शेषराव सकपाळ, भूषण दीपक चौधरी अशी आरोपींची नावे आहेत. सदर आरोपींना 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय. सदर गुन्ह्याची तपासणी पोलीस आयुक्त संजय कुमार, सह पोलीस आयुक्त श्री वटकर, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त पंकज दहाणे, सहायक आयुक्त विनायक वस यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक जगदाळे, पोलीस निरीक्षक शशिकांत विश्वाकर, सहायक पोलीस निरीक्षक वसीम शेख यांनी हा तपास यशस्वी केलाय. रॉबरीची घटना घडली होती. 2 व्यक्ती मोटरसायकलवर येऊन त्या ठिकाणी लोनच्या बहाण्याने मागील 2-3 दिवसापासून त्या ठिकाणी चक्रा मारत होते. त्यांनी बँकेतील जे कर्मचारी होते त्यांना शस्त्राचा धाक दाखवून आणि अग्निशस्त्राचा धाक दाखवून जवळपास 4,16,000 रुपयाची कॅश त्या ठिकाणावरनं चोरीनं नेलेली होती. त्याच्या काही मिनिटापूर्वीच, काही जवळपास 15 ते 20 मिनिटापूर्वीच जवळपास 80 लाखाची कॅश व्हॅननी त्या ठिकाणावरनं नेलेली होती, काढून नेलेली होती कॅश, जी व्हॅन असते त्यांची. त्यामुळं ती रक्कम यामध्ये वाचली सुदैवाने. या गुन्ह्यामध्ये ACP वाशी, त्याचबरोबर सिनियर PI कोपरखैरणे, क्राईम PI कोपरखैरणे, DBJ API वाघ आणि शेख आणि त्यांच्या टीमने यामध्ये दिवस रात्र मेहनत करून यातील आरोपी यांना अटक केलेली आहे. हे दोन्ही आरोपी स्वप्नील सपकाळ आणि भूषण चौधरी हे चेंबूर या ठिकाणचे राहणारे आहे. या दोघांकडनं जवळपास गुन्ह्यातील चोरीस गेलेली 68,000 चाकू, त्यात वापरलेलं जे बंदुकीसारखं शस्त्र होतं ते आणि वापरलेले कपडे हे सगळे आम्ही जप्त केलेले आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अमोल कांबळे, नवी मुंबई.